टेलर आणि बुटीकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इंची टेप च्या संदर्भात सगळी माहिती पाहणार आहोत. इंची टेप असतो काय, त्याचं मीटर किती होतं, इंच, सव्वा इंच, सेंटीमीटर, सगळी माहिती मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि नवीन बघणाऱ्यासाठी, खास तर नवीन शिकणाऱ्यासाठी ब्लाऊज हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाव इंच ही काही समजत नाही आहे, तर त्यांच्यासाठी मी इंची टेपची माहिती देणारा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करून पाहू नका, म्हणजे तुम्हाला कळणार नाही. आणि चॅनल जर कोणी नवीन पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन पण दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर योग आता हे काय असतो, हा टेप पूर्ण असतो आपला 60 इंचेसचा पूर्ण असतो. हे 56, 57, 58, 59 आणि 60 पर्यंतचा पूर्ण हा आपला टेप असतो 60 इंचाचा. आणि इकडून आपलं ही छोटे जे आकडे इकडून दिसतात ही सेंटीमीटर असतात. ह्याच्यावरनं जर आपल्याला कापड किती आहे, ब्लाऊज पीस, विशेषतः महिलांना काम काय पडतं की ब्लाऊज पीस साडीतून कट करायचा आहे, तर तेव्हा आपल्याला किती काढावं, की नवीन शिकणाऱ्यांना किंवा नवीन कुणीला माहिती नसतं, तेव्हा ब्लाऊज पीस 80 सेंटीमीटर जर काढायचा तर इकडे सेंटीमीटरचे ही जे छोटे दिसायले तर आकडे ही सेंटीमीटर आहे. तर ह्याला ह्या साईडने असा जर टेप असेल, जर छोटा टेप असेल तर इकडून इंचेस नसतात, पण असा टेप असेल तर त्याला इकडच्या साईडने एवढा इंचेस असतात. हे 1 इंच 2 इंच इकडून, पण आपण सहसा इकडून माप घेत नाही, तर आपण ह्या साईडने माप घेतो. तर इकडे मी फक्त तुम्हाला सेंटीमीटरचं समजून सांगते. हे आपले छोटे सेंटीमीटर. तर आपल्याला साडीतला ब्लाऊज कट करायचा आहे, तर आपण 80 आपल्या आता आपल्याला किती लागतो ब्लाऊज, आपलं माप किती आहे, छोटं माप असेल तर सहसा आपण 80 सेंटीमीटरच ब्लाऊज पीस काढतो. तेव्हा ही 80 सेंटीमीटर एवढा जर तुम्ही साडीतला ब्लाऊज काढला तर हे 80 सेंटीमीटर होतो आणि ह्यात ब्लाऊज व्यवस्थित बसतो. जर माप मोठा असेल तर 90 काढावं लागतं, पण जर छोट्या साईजचे माप साधारणतः 38 छातीपर्यंतचे माप हे 80 सेंटीमीटरच्या ब्लाऊजमध्ये बसून जातात. तो 50.5 असतो साडीचा कपडा, त्यामुळे इतकं काढायचं. तर हे 1 मीटर हे 100 झालं ना तर 1 मीटर असतं. आणि हे पूर्ण टेप हा 1.5 मीटरचा असतो. पूर्ण टेप हा एवढा हे 49 50 हे 1.5 मीटरचा पूर्ण टेप असतो इकडून. तर हे झालं सेंटीमीटरची माहिती. आता आपण इंचेसची माहिती घेऊया. इकडून सहसा आपण माप घेतच नाही, फक्त ही कापड किती आहे पाहण्यासाठी आपण सेंटीमीटर वापरतो, त्यामुळे ती माप तुम्हाला मी सांगितले. तर आपण इंच, आता ही आहेत आपले इंच, आपण इकडून वापरतो सहसा सगळं कटिंग करायला. तर ह्या 1 पासून ह्या 2 पर्यंत हे 1 इंच असतो. हे इंचेस आहेत. ह्या 1 पासून ह्या 2 पर्यंत 1 इंच, ह्या 1 पासून इथपर्यंत पण 1 इंच. हे झालं 1 इंच, हे झालं 2 इंच. तर आपल्याला जर 1/2 इंच माप घ्यायचं तर सहसा कसं, आपल्याला इथून इथपर्यंत हे 1/2 इंच असतं. ही जी मोठी रेषा आहे ती 1/2 इंचाची. पण असं घ्यायला नवीन जर शिकणारे असतील तर असं 1/2 इंच घ्यायला त्यांना चुकल्यासारखं होतं, ती जमतच नाही, मॅडम तुम्ही असं मध्येच कसं माप घेता, असंही म्हणतात. त्यामुळे त्यांनी काय करायचं, सरळ ही रेषा जी असते इथून इथपर्यंतचं माप म्हणजे 1/2 इंच असतं. प्रत्येक 1/2 इंचामध्ये ह्या 1, 2, 3, 4 रेषा असतात. तर ह्या 1 च्या समोर 1, 2, 3, 4 ही चौथी रेषा येते. इथून इथपर्यंत जर माप घेतला आपण ते 1/2 येतं, त्यामुळे तसं घेतलं तर ब्लाऊज काही चुकत नाही. बऱ्याच जणींचं म्हणणं असतं की मॅडम इथून इथं कमी वाटतं आम्हाला, मग इथून घेतल्यानंतर 1/2 येतं का, तर ती येऊन जाते बरोबर 1/2 इंच. जर तुम्हाला तसं काही संशय वाटत असेल तर ह्या 1 पासून घ्यायचं, ह्या 1 पासून ह्या रेषेपर्यंत घ्यायचं, ती 1/2 इंच होईल. तर आपल्याला विशेषतः मुंडाखोली आपण 1/2 इंच बॅग घेतो तर तशा ठिकाणी इथून इथपर्यंत घ्यायचं आणि ते 1/2 इंच बरोबर होऊन जाईल. तर आता मी सांगते तुम्हाला 1/2 इंच काय असतं. 1/2 इंच म्हणजे ही झालं 1 इंच, 1 इंचाच्या वर 2 रेषा. आता हे 1 आणि 2 मध्ये किती रेषा आहेत, 1, 2 झाली की थोडी मोठी आहे, मग 3, 4 म्हणली की जास्त मोठी आहे. ही झाली 1/2 इंचाची आणि 1, 2 हे थोडी मोठी आहे, ही झाली 1/2 इंचाची. हे 1/2 इंच इथून इथपर्यंत 1/2 इंच आणि इथून इथपर्यंत 1/2 इंच आणि हे झाले 4, 5, 6 ही परत छोटी आली रेषा. तर इथून इथपर्यंत ह्या 1 पासून इथपर्यंत हे झालं 1/2 इंच. ही 1/2 आणि ही 1/2 ह्यामध्ये बऱ्याच जणांना कळत नाही 1/2 काय 1/2 काय, तर ही 1/2
पाव म्हणजे एक आणि एक एक दोन तीन, तीन रेषा म्हणजे पाव आणि एक दोन तीन चार पाच सहा सात, सात रेषा म्हणजे हे एकच्या रेषेपासनं समोर सातवी रेष म्हणजे पाऊन, ही पाऊन आहे आणि परत ही दोन, तर ह्याच्यामध्ये हे असं रेषांचं असतं। तर बऱ्याच जणांना आता पाऊणे दोन, पाऊणे दोन म्हटलं तर कळत नाही, तर पाऊणे दोन म्हणजे इथून ह्या टोकापासून ही रेषा म्हणजे पाऊणे दोन। बरेच जण पाऊणे दोन सांगितलं की सव्वा दोन घेतात, सव्वा दोन नाही, ही झालं सव्वा दोन, दोनच्या वर दोन रेषा म्हणजे सव्वा दोन आणि दोनला दोन रेषा कमी म्हणजे पाऊणे दोन। हे तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पहा ऐका म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की पाऊणे दोन हे सव्वा दोन आणि हे अडीच, तर दीड इंच घ्या तर दीड इंच इथपर्यंत, सव्वा एक इंच घ्या सव्वा एक इंच इथपर्यंत, हे असं असतं इंचेसचं। तर आता बऱ्याच जणींना मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, मॅडम आम्हाला चौथा भाग काढता येत नाही, आम्हाला तेवढं येत जमत नाही, असंही बऱ्याच जणींचं म्हणणं असतं। तर आपण ब्लाऊजमध्ये छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग ब्लाऊजमध्ये ड्रेसमध्ये सांगतो, तर ते बऱ्याच जणीला जमत नाही। आता समजा तुमची कंबर आहे 28 इंच, मी एक उदाहरण देते, इथे एक 28 इंच तुमची कंबर आहे, तर 28चा चौथा भाग काढायचा, तर कसं काढायचं, तर काय करायचं, या सरळ सरळ ह्या 28वर ही जी आपलं एकच आहे ती असं इथं जोडायचं, 28 ही झाली असे दोन भाग, इका असे दोन भाग तयार झाले। तर ही परत ही ही भाग जी आहे ना ही आणून परत ह्याच्यावर ठेवायचे, 28वरच ठेवायचं आणून, एवढं ही झाले आपले चार भाग तयार, या असा 28वर आणून ठेवायचा, एवढा ही झाले आपले चार भाग, एक दोन तीन चार। आता जो एक एक संख्या जी आहे त्या भागाकडनं बघायचं असं सरळ करून, किती येतं हे का सात येतं, करेक्ट सात येतं, हे का असा काढायचा चौथा छातीचा, तर 28चा चौथा सात येतो, कितीही छाती असो कंबर असो तुम्ही असा चौथा काढा ही तुम्हाला नक्की समजेल। आता लिहिण्याच्या पद्धती मी सांगते, बऱ्याच जणीला आता आपण जेव्हा अंगावरनं मापं घेतो तेव्हा माप लिहायचे कसे ही पण समजत नाही, मी आता बऱ्याच जणांचं बघते पण त्यांना कसं लिहायचं काय समजत नाही, त्यामुळे हे काही असं लिहायचं। तर आता आपल्याला हे का पाव इंच, आता पाव इंच कोणी असं मराठीत लिहितं पाव इंच, कोणी असं लिहितं वन रेषा चार, वन रेषा चार ही पण पाव इंच। लिहिण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, काही काही लोकांनी असं लिहितात की 0.25 म्हणजे बी पावच इंच, कोणी कोणी एक रेषाच ओढतं, ही सहसा जास्त जण लिहित नाहीत पण असंही लिहितात। मी तुम्हाला पद्धती सांगते लिहिण्या लिहिण्याच्या, तुम्हाला ह्यातली कुठली पद्धती योग्य वाटेल त्या पद्धतीनं तुम्हाला लक्षात राहील अशा पद्धतीने तुम्ही लिहून ठेवू शकता अंगावरची घेतलेली मापे। तर हे असे लिहिणार, काही टेलर लोक असे लिहितात, तर हे काही पाव इंचाचं। आता हे अर्धा इंच, अर्धा इंच वन रेषा दोन 0.50 म्हणजे हे अर्धा इंच, हेही अर्धा इंच आणि दोन रेषा हेही म्हणजे अर्धा इंच। तर पाऊण इंच, पाऊण इंच तीन रेषा चार असंही लिहितात पाऊण इंचला, 0.75 असंही लिहितात आणि तीन रेषा असंही लिहितात। आता एक इंच, एक इंच म्हटलं की एक, एक पॉईंट झिरो आणि एक, या पॉईंटमध्ये तर असं लिहितात 1.0 आणि बाकी मग सगळीकडे एक एक लिहितात। आणि आता सव्वा इंच, सव्वा इंच लिहिताना बऱ्याच जणीचा गोळ होतो की इथं कसं लिहायचं, तर एक, एक लिहून परत एक रेषा चार असं लिहायचं, ही होतं सव्वा इंच, किंवा 1.25 असं लिहायचं ही सव्वा इंच, किंवा एक काढून एक रेषा द्यायची ही पण सव्वा इंच होतं। तुम्हाला जसं आवडेल तसं लिहा, हे दीड इंच, एक काढून परत एक आणि रेषा आणि दोन असं काढलं की दीड इंच, एक एक पॉईंट पन्नास ही दीड इंच आणि एक दोन रेषा ही दीड इंच, तर पाऊणे दोन। एक काढून तीन रेषा चार असं काढलं पाऊणे दोन इंच होतं आणि 1.75 ही पाऊणे दोन इंच आणि एक काढून तीन रेषा हेही पाऊणे दोन। हे लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, काही टेलर लोक असे लिहितात, बरेच जण असे लिहितात, काही काही जणी असं गुप्त त्यांचं लिहिणं असतं त्यामुळे ते असं लिहितात, म्हणजे त्यांना समजून गेलं बस झालं, दुसऱ्यांना समजू नाही समजू, कोणी असं लिहितं। तर तुम्हाला कुठली पद्धती योग्य वाटली त्या पद्धतीने तुम्ही अंगावरची ब्लाऊजची मापं घेतलेली लिहून ठेवू शकता। तर हे मी पूर्ण उंची टेपची आणि मापे कशी लिहायची ह्याची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला
सगळ्या मित्रमैत्रिणींना तुमच्या व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, कमेंट्स पण करा. चॅनलवर जर नवीन असाल, कोणी पहिल्यांदा चॅनल पाहत असाल, तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन पण दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या प्रकारे मी माहिती दिली. बाय.